शिवसेना आमदार अपात्रता सुनावणीत सुनील प्रभूंची साक्ष संपल्यावर आता शिवसेना विधिमंडळ कार्यालय सचिव विजय जोशींची साक्ष सुरू आहे. 19 नोव्हेंबरच्या बैठकीवर त्यांना सवाल विचारले जात आहेत. तसंच प्रतिज्ञापत्रात 2 व्हीप पाठवल्याचं नमूद आहे, मात्र हा मुद्दा खोटा आहे असा युक्तिवाद शिंदे गटाच्या वकिलांनी केला, तो जोशींनी फेटाळला. तर आमदार पात्रते प्रकरणी सुनावणीचा पुढचा अंक बघायला मिळतोय. शिवसेना विधिमंडळ कार्यालय सचिवांची साक्ष घेण्यात येते, ज्याच्यामध्ये आमदारांना व्हीप पाठवल्याच्या प्रतिज्ञापत्रातला संदर्भात चर्चा होती आहे. 19 नोव्हेंबरची बैठक जी आहे त्यावर देखील सवाल विचारले जात आहे. तसंच प्रतिज्ञापत्रात 2 व्हीप पाठवल्याचं नमूद आहे, मात्र हा मुद्दा खोटा आहे असा युक्तिवाद शिंदे गटाचा वकिलांचा आहे, तो फेटाळण्यात आला आहे. विधानसभा अध्यक्षांसमोर ही आमदार अपात्रते प्रकरणाची सुनावणी सुरू आहे, ज्याच्यामध्ये ही बाब समोर आली आहे. सुशांत सावंत आपले प्रतिनिधी आता आपल्यासोबत आहेत. सुशांत, आजच्या या सुनावणीमध्ये नेमकं काय काय घडतंय? विजय जोशींची साक्ष सुरू आहे असं कळतंय, कोणते मुद्दे आज समोर आलेत सुनावणी? अश्विन, जर बघितलं असेल तर सकाळी सुनील प्रभूंची साक्ष झाल्यानंतर आता जोशींची साक्ष जी आहे ती घेण्याचं काम करतायत. जेठमलानी यांनी विविध प्रश्न जे आहेत ते जोशी यांना विचारलेले आहेत. त्यामध्ये जेठमलानी असं देखील विचारलंय, ज्या आमदारांना व्हीप दिला जातो त्या आमदारांची सही घेणे ही तुमच्या ऑफिसच्या शिपायांचं काम आहे का? त्यावर जोशींनी सांगितलं, ऑफिसमध्ये आमदारांच्या याद्या आहेत, त्या यादीमध्ये सदस्यांच्या नावासमोर सही घेतली जाते व त्या यादीच्या वर व्हीपचा क्रमांक आणि तारीख लिहिली जाते आणि त्या व्हीपच्या 2-4 कॉपी ज्या आहेत त्या ठिकाणी ठेवल्या जातात. जो व्हीपचा मुद्दा आहे त्यावर कुठेतरी जोशी यांना प्रश्न विचारले जात आहेत. त्यासोबत असं देखील त्यांना जेठमलानी विचारलेलं आहे की तुम्ही तुमच्या प्रतिज्ञापत्रात जे 2 व्हीप पाठवल्याचा मुद्दा नमूद केला आहे तो कुठेतरी खोटा आहे असा प्रश्न जो आहे तो जेठमलानी यांनी उपस्थित केला. त्यावेळी जोशी म्हणाले, तुम्ही जे बोलता ते खरं नाही, म्हणजे त्यांनी जो आरोप केलाय तो कुठेतरी फेटाळून लावलेला आहे. त्यासोबत जेठमलानी यांनी असं देखील त्यांना विचारलेलं आहे का तुम्ही जी बैठक घेतली त्या बैठकीला तुमच्या आणि सुनील प्रभूंच्या व्यतिरिक्त आणखी कोण उपस्थित होते? यावेळी जोशीने उत्तर दिलंय, आत्ता मला नेमकं त्यावेळी उपस्थित कोण होतं हे आठवत नाही. विविध प्रश्न जे आहेत ते कुठेतरी जेठमलानींकडून जोशींना विचारले जातात आणि त्याची उत्तरं देखील आता जोशींकडून दिली जातात. आता ही सुनावणी नेमकी किती वेळ चालते ते देखील पाहणं तितकंच महत्वाचं ठरणार आहे. मात्र जो व्हीपचा मुद्दा आहे, जो व्हीप पक्ष कार्यालयाकडून ज्या आमदारांना गेला त्या व्हीप बाबत कुठेतरी आता प्रश्न विचारले जात आहेत. अश्विन, एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.